सेनगाव तालुक्यातील वडकळी येथील शाळेमध्ये 450 विद्यार्थी संख्या आहे. पाणगनेरगाव केंद्रामधील ही सर्वात मोठी शाळा समजली जाते. मात्र या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी वर्गखोल्या उपलब्ध नाहीत आणि वर्गखोल्या उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पडक्या शाळेमध्ये वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेऊन धडे गिरवावे लागत आहे. आणि यामुळे येथील गावकऱ्यांनी ही शाळा एका महिन्याच्या आत दुरुस्त करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. ही दुरुस्ती एका महिन्याच्या आत न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश उफाड यांनी दिला आहे. भारत शिंदे, MC News, सेनगाव, हिंगोली.